today we are going to study about the next part in our activity sheet page number 164 huh? uh, dear friends in the last period we have discussed about page number 163 and also we have discussed about the activities on page number 164 second activity we have completed on uh, page number 164 that you are looking on the uh, screen uh, today we are going to discuss about the activity number third. Huh? Uh, unit number 3.5 drafting a virtual messages. Dear friends, all of you must remember that while we are going to draft a virtual message, we must remember the page number 162 format what is the format date time to whom we are going to send name for the body of the virtual message and fifth sender's name or writer's name that all these things are given in in the question or in the extract to us by using this information we have to create only 50 uh, in 50 words virtual message and the steps formats on page number 162 most important and also uh, then while framing uh, messages also uh, things to remember on the page number 164 uh, 62 these things we have to remember then it is so easy or so uh, simple question to us for four marks. Huh? So, dear friends, today we are going to discuss about the activity on uh, number third on page number one sixty four. You are Priyanka. Suppose you are Priyanka. Question to Mrs. Sen. Priyanka, he uh, personal assistant. Uh, कोणाच्या आहे मिसेस सेनची पर्सनल पी आहे प्रियंका बरं पुढं बघा आता शी वॉज अवे अटेंडिंग अ मिटिंग आणि मिसेस सेन जे आहे ते एका मिटिंग अटेंड करायसाठी निघून गेलेले आहे वेन मिस्टर गार्ग रँग अप आणि ती मिटिंगला म्हणजे मिसेस सेन हे मिटिंगला निघून गेल्यामागं मिस्टर गार्ग यांचा फोन आला साहजिकच फोन कोण कोण उचलेल प्रियंका असिस्टंट यू स्पोक टू हिम तुम्ही आता मिस्टर गार्गशी बोलला अँड जॉटेड डाऊन हिज मेसेज इन युअर नोटपॅड तुमची जी नोटपॅड आहे तो त्यांचा जो मेसेज आहे तो तुम्ही दे लिहून घेतला आहे नोटपॅडवरती कोणाला मेसेज देणार आहे हा मिस्टर सॉरी मिसेस सेनला तुम्ही कोण आहात तर तिचा असिस्टंट आहे प्रियंका आणि कुणाला मेसेज पाठवायचा आहे आता हा द्यायचा आहे तर मिसेस सेनला म्हणजेच तुमच्या एवढं सगळं वाचलं की लक्षात लग यायला पाहिजे काय डेट याच्यात खाली काय दिलेले नाही टाईम याच्यात दिलेला आहे दिले खाली पॉईंटमध्ये दे। तर डेट अँड टाईम ज्या दिवशी तुम्ही लिहित आहे त्या दिवशी डेट आणि टाइम तरी ते दिला आहे फाईव्ह पी एम आता राहिलं काय कुणाला पाठवायचं आहे तर साहजिकच मिसेस सेन मिटिंगला गेलेत आणि मागं पी एनं म्हणजे पर्सनल असिस्टंटनं फोन घेतलेला आहे मेसेज तर कोणाला पाठवायचं आहे मग मेसेज सेनला तीन गोष्टी झाल्या आता खाली राहिलं बॉडी आणि चौ चौथी गोष्ट बॉडी ह्या पॉईंटवरून बॉडी तयार करायची व्हर्च्युअल मेसेजची बॉडी सहज येते करायचं सिम्पल आहे तुम्हाला सांगतो मी आणि लास्ट काय राहिलं पाचवी गोष्ट सेंडर्स नेम किंवा रायटर्स नेम आता साहजिकच कोण इथं मेसेज देणार आहे पी ए देणार आहे कोण पी ए प्रियांका म्हणजे पाठवणारी कोण राहणार आहे प्रियांका चार गोष्टी तुम्हाला मिळल्या इथं या पॉइंटच्या आधारे तुम्ही तयार करायचं म्हणजे जिथ तिथल्या तिथंच सगळं आहे तुम्हाला, तितल तुम्हाला फक्त त्याचा वापर करून ती करायचं हो तर ती मी तुम्हाला इझिली शिकवतो तर बघा आता पुढं पॉईंट्स ड्राफ्ट मेसेज फॉर मिसेस सेन कुणाला पाठवायचं आहे मिसेस सेनला युजिंग द इन्फॉर्मेशन इन युअर नोट्स घेऊन बिलो तर तुमच्या ने नोटपॅडवर तुम्ही नोट्स लिहिलेल्या आहेत त्या फोनवरच्या त्याच्या आधारे मेसेज तयार करा मिसेस सेनला काय पॉईंट्सवर दिले आहेत मिस्टर गार्ग रँगअप फाईव्ह पी एम म्हणजे वा तिथं वाक्यच तुम्हाला करा येते मेसेजचं चौथा पॉईंट जो आहे ना तो पॉईंट तर मिस्टर गार्गचा फोन आला होता पाच पी एमला हॅज रिसिवड द सी डीज अँड पोस्टर्स त्याला आपण पाठवलेल्या सीडीज आणि पोस्टर्स मिळालेले आहेत कमिंग टुमॉरो उद्याच्याला येत आहेत ते मिस्टर गार्ग टू थँक मिस्टर मिस सेन टू पर्सन पर्सनली हँड ओव्हर द चेक आभार मानण्यासाठी आणि चेक देण्यासाठी कशाचा सी डिझाईन पोस्टरचा चेक देण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी ते उद्या स्वतः इथं येणार आहेत आता हेच तुम्हाला काय हो सगळं हाय असं जागाला आहे आणि आहे हे जागेला पॉईंट करायचे तर आता याचाच मेसेज कसा करावा लागेल बरं हं तर एवढ्या पॉइंटच्या आधारे आता वरती मी सांगितलंय तुम्हाला पेज नंबर एकशे बासष्ट मराठीत सांगतोय पेज नंबर वन सिक्स्टी टू आणि तिथले फॉर्मॅट फॉर्मॅटमध्ये काय डेट टाकायची टाका ना आजची डेट काय थर्ड नोव्हेंबर टायमिंग समजा नाईन ए एम झालं ते तिसरा पॉईंट कुणाला पाठवायचा मेसेज मिसेस सेन नाव येईल मिसेस सेन किंवा तिची पी ए बोलते म्हणजे मिसेस सेन म्हणे म्हणा किंवा ऑब्लिक करून मॅडम बोला कारण मॅडम का म्हणायचं तर पी ए आहे हे आता हे प्रियांका हां आणि सगळ्यात शेवटी नाव कोणाचं येईल पाठवणाराचं कोण पाठवणार आहे प्रियांका मग आता मधलं जे लिहायचं आहे ते बघा आपण आता मी सुरुवात करतो मग की डेट थर्ड नोव्हेंबर टायमिंग नऊन नाईन ए एम तिथंच लगे कंटिन्यू खाली कोणाला पाठवायचं आहे मेसेज सेन पब्लिक मॅडम खाली जे मेसेज आहे आता तुम्हाला तिथं दिलेलं आहे ते मॅडम म्हणल्यानंतर कोमा म्हणलं खाली मिस्टर गार्ग रँग अप ॲट फाईव्ह इन द इव्हिनिंग व्हाईल जसे इथं पॉइंट आहेत तेवढेच पॉईंट जरी दिलेत तरी बस मोस्ट इम्पॉर्टंट घ्यायचेत नो ॲड इन पॉईंट ऑफ युअर्स ओन तुमचा स्वतःचा पॉईंट ऍड करायचा नाही जे पॉइंट दिले आहेत तेवढे मिस्टर गार्ग रँग अप ॲट फायू पी एम इन द इव्हिनिंग हे आलं तर ठीक नाही तर सरळ मला तिथे दिलेला पॉइंट मिस्टर गार्ग रँग अप ॲट फायव्ह पी एम बस एक वाक्य आता तिथं क कधी आलता कसं केव्हा आलता वेन यू आर यू वेअर अवे अटेंडिंग द मिटिंग तुम्ही मिटिंगला गेला होता तेव्हा तो आणखी काय म्हणाला पुढं ही सेड ही हॅड रिसिवड द सी डिझाईन पोस्टर्स तिथलीच वाक्य फक्त त्याला रि सी डिझाईन पोस्टर्स त्याच्याला मिळालेले आहेत आणि पुढं काय म्हणलं आहे ही वूड कमिंग टुमॉरो टू एक्सप्रेस हिज थँक्स टू यू उद्या ज्याला तो आभार मानण्यासाठी येणार आहे ही सेड ही वूड ऑल्सो हँड ओव्हर द चेक्स टू यू पर्सनली आता तिचं शेवटचं वाक्य काय पर्सनली हँड ओव्हर द चेक तर ही वूड ऑल्सो हँड ओव्हर द चेक टू यू पर्सनली झाला मेसेज महत्वाची एवढंच आता कोणी आहे खाली सगळ्यात शेवटी प्रियांका तर प्रियांका येईल कोण आहे प्रियांका इन ब्रॅकेट टाका पी ए पी कॅपिटल फुलस्टॉप ए कॅपिटल फुलस्टॉप पी ए पर्सनल ॲसिस्टंट तर अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला करायला खूप सोपा आहे खूप सिंपल आहे आणि हा मेसेज तुम्ही अशा पद्धतीनं तयार करायचा पुन्हा एकदा मी मेसेज तुम्हाला वाचून दा तयार करून दाखवत होता एवढ्या सगळ्यावरचा की प्रश्न काय आलेला आहे आणि उत्तर काय लिहायचं तर प्रश्न आलेला आहे ते पुन्हा वागतो पेज नंबर वन सिक्स्टी फोरवरची ॲक्टिव्हिटी वाचतो मी यू आर प्रियांका अ पर्सनल असिस्टंट असिस्टंट टू मिसेस सेन मिसेस सेनची पर्सनल असिस्टंट प्रियांका आहे तु, तु तुम्ही समजा सी वॉज आवे अटेंडिंग अ मिटिंग आणि ती जी मिसेस सेन आहे ती मिटिंगला निघून गेले वेन मिस्टर गार्ग मिस्टर गार्ग जे आहे त्यांचा फोन आला तेव्हा ती मिटिंगला गेलेली होती यू स्पोक टू हिम साहजिकच ती आता मिस मिसेस सेन आहे ते मिटिंगला गेल्यामुळं पी ए म्हणून प्रियांकानं फोन उचलला त्याचा गार्गचा अँड जॉटेड डाऊन हीज मेसेज इन युअर नोट नोटपॅड तो मेसेज नोटपॅडवर लिहिला ड्राफ्ट मेसेज फॉर मिसेस सेन युजिंग द इन्फॉर्मेशन इन युअर नोट्स घेऊन बिलो खाली पॉईंट्स दिले आहेत त्या पॉईंटच्या आधारे मेसेज तयार करा मग मिस्टर गार्ग रँगा फाईव्ह पाच वाजता फोन आला त्याचा हॅज रिसिवड द सी डिझाईन पोस्टर्स त्याला इन पोस्टर त्याला मिळाल्यात सेन सेननं पाठवलेल्या आहेत कमिंग टुमॉरो उद्याच्याला ते येत आहेत आपल्याकडं टू थँक मिसेस सेन मिसेस सेनचा आभार मानण्यासाठी अँड टू पर्सनली हँड ओव्हर द चेक सीडी आणि पोस्टरचा चेक देण्यासाठी स्वतः उद्या येणार आहेत एवढा मेसेज द्यायचा आहे मग मी आता मेसेज तयार करून दिला आहेस तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो थर्ड नोव्हेंबर डायरेक्ट आता उत्तर थर्ड नोव्हेंबर नाईन ए एम कोणाला पाठवायचा आहे मिसेस सेन ऑब्लिक मॅडम आणि मग जे पॉइंट दिलेले आहेत ते जसे तसे मिस्टर गार्ग रँग अप फायू मिस्टर गार्ग रँग अप ॲट फायू पी एम हां वेन यू आ यू वेअर आवे अटेंडिंग द मिटिंग तुम्ही बाहेर गेला होता तेव्हा ही सेड ही रिसिवड द सिरीज अँड पोस्टर्स अँड वुड कम टुमारो एक्सप्रेस इज थँक्स टू यू ही सेड ही वूड ऑल्सो हँड ओवर द चेक टू यू पर्सनली प्रियांका पाठवणारी जी शेवटी नाव कोण आहे प्रियांका कॉन्साट पी ए पी कॅपिटल ए कॅपिटल ब्रॅकेट कम्प्लीट अशा पद्धतीनं तुम्ही मेसेज तयार करायचा आता अजून चौथ्या ॲक्टिव्हिटी आपण बघूया तिथली पेज नंबरची रीड द फॉलुइंग कन्व्हर्सेशन बिटवीन आशना अँड मिस्टर uh, आशना म्हणते काय बघा हॅलो मी आय स्पीक टू रणजित प्लीज आसना म्हणते मी रणजितली बोलू शकते का मिस्टर सिंग म्हणतात रणजित इज गेटिंग रेडी फॉर स्कूल शाळेसाठी जायला तयारी करत आहे मी आय नो हु इज स्पीकिंग र मिस्टर सिंग म्हणतात कोण बोलत आहे मी विचारू शकतो का आश्ना म्हणते माय नेम इज आशना आय एम रणजित्स क्लासमेट मी रणजितची क्लास क्लासमेट आहे मग रणजित रणजित ची क्लासमेट आहे नंतर त्याचे मिस्टर सिंग म्हणतात हॅलो आशना आय एम रणजित फादर मी रणजितचा वडील आहे इज देअर एनी मेसेज मग रणजितसाठी काय संदेश आहे का आशना म्हणते येस प्लीज आस्क हिम टू ब्रिंग हिज बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे आज त्याला बायोलॉजीचं पुस्तक शाळेत आणायला सांगायचं आहे आय वॉज ॲबसेंट फॉ फ्रॉम स्कूल ड्यू टू द इलनेस मी शाळेत आजारी असल्यामुळं ॲबसेंट होते आय वुड लाईक टू सी द नोट्स विच अवर बायोलॉजी टीचर गेव्ह टू द क्लास ड्युरिंग माय ॲब्सेन्स माझं ज्या बायलॉजी शिक्षकांनी मी अॅबसेंट असताना ज्या नोट्स दिले आहेत ते मला पुस्तकातून बघायचे आहेत मिस्टर सिंग म्हणतात वडील आय विल डेफिनेटली डू दॅट हो मी सांगेन त्याला सिन्स मिस्टर सिंग हॅड टू गो फॉर हिज मॉर्निंग वॉक आणि मग मिस्टर सिंग वडील जे आहेत त्यांना मॉ सकाळच्या मॉर्निंग वॉकला जायचं आहे म्हणून ही लेफ्ट अ मेसेज फॉर रणजित रणजितला त्याने मेसेज ठेवला ड्राफ्ट दॅट मेसेज इन फिफ्टी वर्ड्स हा मेसेज आहे तो पन्नास शब्दात लिहा तर आता मी सांगितलं तुम्हाला की इथं आशना आणि रणजित हे क्लासमेट आहेत आशना अब्सेंट असल्यामुळं तिला बायोलॉजीचं पुस्तक आणायचं सांगायचं तिचा क्लासमेट रणजितला मग पण रणजित न फोननं उचलण्याच्या वेळेस त्याच्या वडिलांनी मिस्टर सिंगनं उचलला आणि मग मिस्टर सिंग पशी आश्नानं निरोप दिला पुस्तक घेऊन आन यांसाठी आणि मग मिस्टर सिंगनं तो मेसेज वॉकिंगला जायचा जा, असल्यामुळं रणजितला मे मेसेज लिहून ठेवला तर तो मेसेज तुम्ही पन्नास शब्दात लिहायचा तर आता थोडक्यात जो आहे हा मेसेज तो मेसेज मी तुम्हाला आता ट्रान्सलेट करून दाखवलेलाच आहे तर सिंग यांना सकाळचा फेरफटका मारायला जायचं होते म्हणून त्यांनी रणजित करता संदेश ठेवला तो संदेश पन्नास शब्दात लिहायचा आहे पर आता मी डायरेक्ट टाकतो तारीख टाका हां टाका समजा आजची तारीख किती आहे शेक थर्ड नोव्हेंबर टायमिंग टाका आता वॉकिंगचं टायमिंग टाका सकाळचं चा सहा सिक्स ए एम म्हणा आणि कोणाला मेसेज लिहायचा आहे रणजित ते टायटल टाका रणजित आणि खाली लिहा काय जे दिलेलं आहे त्या पॉईंटमध्ये तेवढं तर ते असा मेसेज करा आशना कॉल्ड अप राईट नाव आसणाचा आसनाला तो आत्ताच निरोप आला होता शी वॉन्टेड यू टू टेक अलँग युअर बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे तिला पुस्तक हवं uh, like ती uh, आहे बायोलॉजीचं सी टोल्ड दॅट शी वूड लाईक टू सी द नोट्स गिवन बाय युअर बायोलॉजी टीचर ड्युरिंग हर ॲबसेन्स डे काल ते ॲब्सेंट असल्यामुळं तिला ते पुस्तक तिच्या नोट्स बघण्यासाठी तिला पाहिजे आहे कोणी पाठवले मिस्टर सिंग कोण आहेत ते रणजितचे डॅड मग तुम्ही मिस्टर सिंग म्हणा शेवटी सगळ्यात किंवा डॅड म्हणा झाला मेसेज पन्नास शब्दातला पुन्हा एकदा बघा तारीख टाका टाईम टाका कोणाला लिहायचा आहे तर रणजितला लिहायचा आहे आशनाचा क्लासमेट कोण लिहिणार आहे मिस्टर सिंग सगळ्यात शेवटी मिस्टर सिंग कोण आहेत त्याचे डॅड आहेत तर डॅड म्हणा किंवा मिस्टर सिंग म्हणा आणि जो मध्ये मेसेज आहे तो काय मेसेज आहे तिथं पॉईंट तुम्हाला दिले जातात हातचे मार्क आहेत वा फुकटचे मार्क आहेत सहजासहजी या पद्धतीनं तुम्हाला मार्क मिळवता येतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला आज आपण पेज नंबर सिक्स वन सिक्स्टी फोरवरचे ॲक्टिव्हिटी नंबर थर्ड अँड ॲक्टिव्हिटी नंबर थर्ड अबाउट प्रियांका पी ए टू मिसेस सेन अँड सेंडिंग मेसेस सेंडर्स नेम प्रियांका

आज आपण इथं बघितलेलं आहे पेज नंबर वन सिक्स्टी फोर याप्रमाणे तुम्हाला हे मेसेज तयार करता येतो येणार आहे तर घरी प्रॅक्टिस करा लेक्चर अटेंड करा आणि लेक्चर ॲ ॲटेंड करून प्रॅक्टिस केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला हे मेसेजेस करायला येतील जर आपल्याला नंतर वेळ मिळाला तर ठीक नाही तर तुम्हाला हे स्वतःला आता आहे या लेक्चरवर प्रिपरेशन करावं लागेल पण लेक्चर नीट डिटेल ऐकल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज तयार करायला येणार इट्स माय कॉन्फिडन्स हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स कारण सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला एक 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 ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करत चाललेलो आहे इट इज युअर ड्युटी टू अटेंड रेक्चर्स अँड डू फॉर बेटर पर्पज ऑफ द एक्झाम ओके सो टुडे वी आर गोईंग टू स्टॉप हिअर नेक्स्ट पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड टिल देन Thank you. Okay.